नमस्कार, न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सगळीकडेच ऐकत आहोत, आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात एक चित्रपट आलेला आहे. रणदीप हुडा हा जो कलाकार आहे, त्याने स्वतः अभिनय केलेला, स्वतः त्या प्रमुख भूमिकेत असलेला आणि दिग्दर्शित केलेला असा हा चित्रपट सगळ्या थिएटर्समध्ये सध्या सगळ्यांचंच एक आकर्षणाचं केंद्र आहे, चर्चेचा विषय आहे. आणि या निमित्ताने अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीची मतं व्यक्त करत आहेत. काही टीकात्मक आहेत, काही त्या चित्रपटाच्या संदर्भाने सावरकरांचा इतिहास जो आहे तो पुन्हा एकदा लोकांसमोर आणत आहेत. तर या सगळ्या निमित्ताने आपण आज प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. कारण त्यांनी, ते तर स्वतः सावरकरांच्या एकूणच चरित्राविषयी ते सातत्याने त्याचा अभ्यास करत असतात. अंदमानला ते नियमितपणे जात असतात. तिकडे जे लोक त्या ठिकाणी भेट देतात त्यांच्याशी संवाद साधत असतात, त्यांनाही सावरकरांविषयी सातत्याने सांगत असतात. तर त्यामुळे त्यांची या चित्रपटाविषयीची काय भूमिका आहे आणि सावरकरांच्या संदर्भात हे जे वेगवेगळे विषय येत आहेत सध्याचा, एकूणच समाजामध्ये त्याच्या ज्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत, तर त्याविषयी त्यांचं काय मत आहे, हे सगळं आपण जाणून घेऊया. तर आता आपण डॉक्टर शेवड्यांशी आपल्या महामुलाखत या कार्यक्रमामध्ये बोलूया. डॉक्टर शेवडे, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज टंकामध्ये. नमस्कार. तर सर्वप्रथम म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर हा जो चित्रपट आलाय आता, रणदीप हुडाने अभिनय केलेला आणि त्याने दिग्दर्शित केलेला, मी स्वतः तो पाहिला असेल, तर या चित्रपटाविषयी पहिलं तुमच्याकडून जाणून घ्यायचं, जर तुम्ही तो बघितला असेल तर तुम्हाला तुमच्या भावना नेमक्या काय होत्या त्या चित्रपटाबद्दलची? नाही, एका परीने पाहायला गेलं तर एका अमराठी माणसाला, हुंडांच्या सारख्या एका अमराठी माणसाला असं वाटावं की सावरकरांच्या वरती आपण एखादा चित्रपट निर्माण करावा, माझ्या दृष्टीने हेच फार मोठं महत्वाचं होतं. आणि त्यानंतर जो चित्रपट त्यांनी निर्माण केलेला आहे त्याच्याकडे असलेल्या साधन सामग्रींसह, तर या माणसांनी वाचन चांगलं केलंय, अभ्यास चांगला केलाय, हे सुद्धा त्यातून दिसलं. आणि एकूणच चित्रपट हा चांगला झालाय. मी स्वतः आता शेगावमध्ये आहे आणि शेगावमध्ये असल्यामुळे मी तो अकोल्यामध्ये पाहिला पिक्चर, पण चित्रपट म्हणून तो चांगला झालेला आहे असंच मी म्हणू शकेन. एका अमराठी अशा अभिनेत्याने किंवा दिग्दर्शकाने हा चित्रपट केलाय असं तुम्ही म्हणालात, आणि तो विषय सुद्धा खूप महत्वाचा आहे, त्याच्याविषयी सुद्धा चर्चा होते की प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात चित्रपट येतात किंवा त्यांच्या शिलेदारांसंदर्भात येतात, तसंच सावरकरांसारख्या महापुरुषाबद्दल चित्रपट करताना स्वाभाविकपणे लोकांच्या मनात असतंही कोणी मराठी माणूस, महाराष्ट्रातला, महाराष्ट्रात वाढलेला किंवा ज्याने सावरकरांविषयी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, अशा माणसाने चित्रपट करणं ठीक असतं. पण हुडाने हा चित्रपट केला आणि तो जेव्हा जेव्हा प्रमोशनच्या निमित्ताने बोलत असतो त्यावेळेला त्याने अभ्यास केलेलं पण दिसून येतं. तर हा जो पैलू आहे हा किती महत्वाचा आहे आणि याच्यामुळे काय नेमका एक म्हणता येईल, आपण याची नेमका काय प्रभाव पडू शकतो समाजावर? एका परीने लक्षात घ्या तुम्ही की ज्या वेळेला बाबूजींसारख्या माणसाने हा चित्रपट केला होताच, मराठी माणसांनी आधी हा प्रयत्न केलेला आहे, तसा चित्रपट बनवला आहे, तोही चांगला चित्रपट होता. त्यानंतर इतकी वर्ष गेल्यानंतर हुडासारख्या एका अमराठी माणसाला असं वाटावं, आणि नुसतं वाटावं नाही तर आज अवस्था आपल्याकडे काय ती आपण बघतोय की खुद्द महाराष्ट्रामध्ये सुद्धा सावरकर न वाचता सावरकरांची पुस्तकं सुद्धा वाचायची नाहीत, सावरकरांवर लिहिलेली पुस्तकं सुद्धा, आणि वाटेल त्या भाषेमध्ये सावरकरांना नावं ठेवायची, केवळ पक्षीय दृष्टिकोन आहे का जातीय दृष्टिकोन आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने शिव्या द्यायच्या, खिल्ली उडवल्यासारखं करायचं. बरं, खिल्ली उडवणाऱ्यांना माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की आपण आपल्या आयुष्यात असं काय मोठं काम केलेलं आहे, काय दिव्य केलंय, काय भव्य केलंय की आपण कोणत्या माणसाची कोणत्या भाषेमध्ये खिल्ली उडवतो. अशीच खिल्ली जर इतर राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांची उडवली तर चालणार आहे का? या भाषेत जर कोणी उडवत असेल घाणेरड्या भाषेत तर ती निदान मी तरी सहन करत, कोणाचीही असो मग.
काय आहे वैचारिक विरोध हा भाग समजू शकतो माणूस, कारण वैचारिक विरोध हे असू शकतात ना, त्याला काही हरकत नसते. पण वैचारिक विरोध ज्या वेळेला खालच्या भाषेत व्यक्तिगत टिप्पण्यांवरती जायला लागतो आणि ज्याचा एकही पुरावा नाही अशा वेळेला कोणीतरी काहीतरी म्हणतो हा पुरावा नसतो, कारण तो माणूस जर तसं काही असं त्याला दाखवायचं असेल तर तो स्वतः मग कोर्टात का नाही जातो स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्याकरता. तरी इथे हा माणूस हुडदा हुडांसारखा चांगला अभ्यास करून बोलतोय, अभ्यास करून एखादा चित्रपट निर्माण करतोय, त्यावेळेला त्यांनी ती मारलेली एक सणसणीत चपराकी असं माझं म्हणणं आहे. असे जे लोक वाटेल ते बोलतायत सावरकरांच्या बद्दल, त्यांना मारलेली एक सणसणीत चपराकी आणि त्यामुळे हुडाचं काम हे खरोखरच खूप मोठं आहे यात संशयच नाही. तुम्ही स्वतः चित्रपट पाहिलात, अनेक ठिकाणी हा चित्रपट आज थिएटरमध्ये लागलेला आहे आणि अनेक ठिकाणी तो हाऊसफुल सुद्धा जातोय, अनेकांनी त्याचे शो सुद्धा आयोजित केलेले आहेत. तुम्ही जेव्हा चित्रपट पाहायला गेलात तेव्हा साधारणपणे एक आपल्याला चित्रपटगृहामध्ये बसल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया समजून येते की चित्रपट बघत असताना त्यातले काही प्रसंग जेव्हा दाखवले जातात तेव्हा लोक टाळ्या वाजवतात किंवा काहीतरी एक प्रतिक्रिया देतात, तुम्हाला काय जाणवलं? खरं सांगू, एकतर आतून कुठून तरी काहीतरी यायला पाहिजे तो भाग हा चित्रपट पूर्ण करतो. समोरच्या माणसाला सावरकर काय होते, काय काय त्यांचा परिणाम, त्यांचं चरित्र समोर बघताना लोकांच्यावरती पडू शकतो, ते दृकश्राव्य माध्यम हे अतिशय उत्तमपणाने आणि प्रभावीपणाने दाखवू शकतो. जितका आमच्यासारखा एखादा वक्ता उभरवून जेव्हा बोलतो तेव्हा कितीही आमची शैली लोक चित्रदर्शी वगैरे म्हणतात, म्हणजे तुम्ही हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभं करता, ठीक आहे ना, हुबेहूब चित्र शब्दातून उभं करणं हा भाग वेगळा आणि प्रत्यक्ष पडद्यावरती ज्या वेळेला आपण ते बघत असतो चित्र त्यावेळचा भाग हा जास्त वेगळा असतो आणि तो जास्त इम्पॅक्ट करणारा असतो, प्रभाव त्यामुळे जास्त निर्माण होतो. इथे चित्रपट हे माध्यम जिंकतं एका परीने जर आपण बघायला गेलं तर, आणि त्यामुळे हुड्डांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे ना ते खरोखरच चांगलं केलंय. माझं आणि माझ्या मुलाचं म्हणजे वैद्य परीक्षित शेवडे यांचं या बाबतीतच बोलणं ज्या वेळेला झालं होतं आणि आमच्या बोलण्यामध्येच रणजित सावरकरांनी जे एक आवाहन केलेलं होतं की या विचाराच्या लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि आपल्याला जे शक्य आहे ते आपण काहीतरी करायला पाहिजे, मग आम्ही दोघा पितापुत्रांनी असं ठरवलं की आपण जर या चित्रपटाचा एखादा खेळ आयोजित करू शकलो तर लोकांच्या करता, मग अशा पद्धतीने आम्हीच एक खेळ प्रायोजित केलाय. तो रविवारी दुपारी लोकांकरता दाखवलाही जाणार आहे. त्याचं झालं म्हणजे सगळ्या दर्शिका वगैरे पण वाटून झालेल्या आहेत आणि तो चित्रपट आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय करता येऊ शकतं. हा, हे सहज सोपं नाही आहे, यात खर्च आहे, कठीण आहे, नाही असं नाही, पण सावरकर याचं आपण एक काहीतरी देणं लागतो असा एक फक्त मनात विचार केला आणि ठरवलं की आपण करून तर बघूया हे. आणि मला सांगायला आनंद होतोय की याची सगळीच्या सगळ्या दर्शिका वाटल्या गेल्या आहेत, त्यामुळे आपण काय करू शकतो असा जर एखाद्याने विचार केला ना तर अरे आपण हा हे करू शकतो, आपण हे करू शकतो, आपण याच्यावर लिहू शकतो, आपण याच्यावर बोलू शकतो, आपण काय करू शकतो असा विचार केला तर बरंच काही काही मिळेल. पण हा हा छान आहे वा मस्त, याच्यावर कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे बरं का, असं नुसतं जर म्हणत बसलं तर काहीही होणार नाही हे तितकंच खरं. आता तुम्ही म्हणालात की अनेक जण सावरकरांच्या संदर्भात खिल्ली उडवतात, कोणतंही वाचन नसतं आणि अशा पद्धतीने म्हणजे एक प्रकारे प्रोपोगंडा करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी पसरवायचं, खोटं काहीतरी खोटं नाटक पसरवायचं आणि तेच खरं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तर आज हा चित्रपट आल्यानंतर सुद्धा हा चित्रपट सुद्धा एक प्रोपोगंडा आहे अशा पद्धतीचं सुद्धा बोलण्याचा प्रयत्न अनेक जण करतायत. विशेषतः तुम्हाला माहितीच असेल की द केरळ स्टोरी असेल किंवा काश्मीर फाईल्स असेल असे चित्रपट जेव्हा आले तेव्हा सुद्धा हे प्रोपोगंडा निर्माण करणारे आहेत असं म्हटलं गेलं, तर तुमचं याबद्दलचं काय मत आहे? प्रोपोगंडा इन व्हॉट सेन्स? एक साधा प्रश्न आहे माझा की खऱ्याचा प्रचार करायचा नसतो का आपल्या देशात? आपल्या देशात खोट्याचाच प्रचार व्हायला पाहिजे असं काही कुठे अलिखित नियम काही किंवा लिखित नियम वगैरे आहे का? मग जर काश्मीर फाईल्सच्या मुळे लोकांपर्यंत जर काश्मीरचा प्रश्न तीव्रपणे पोहोचू शकत असेल, केरळ स्टोरीमुळे जर केरळचा भाग पोहोचू शकत असेल, आर्टिकल 370 मुळे आर्टिकल 370चा भाग जर पोहोचू शकत असेल, तर खऱ्याचा प्रोपोगंडा करणं याच्यात आक्षेप घेणं जर काय आहे मला अजून कळलेलं नाही आहे. का खऱ्याने प्रचार करायचा नसतो? उलट खऱ्याचा प्रचार होईपर्यंत असं म्हणतात की
सत्य आपल्या पायामध्ये चप्पल घालतं त्या तोपर्यंत असत्य अख्खं गाव फिरून आलेलं असतं. झालं गेल्या 75 वर्षामध्ये असत्यानी अनेकानेक गावं फिरून झालेली आहेत. सत्य तर आता कुठे यायला लागलंय लोकांच्या पुढे. मग हा जर प्रपोगंडा आहे, प्रचार आहे असं जर कोणी म्हणत असेल, स्वागत करायला पाहिजे, स्वागत, आणि ठणकावून सांगायला पाहिजे की होय प्रपोगंडा आहे, होय प्रचार आहे. यात चुकीचं काय? चांगल्याचा प्रचार होणं ही काळाची गरज आहे. बरं, हा प्रचार करता करता इतरांना कोणाला लाथा घालत बसलेले आहेत का लोक? जे सत्य आहे ते सत्य जर लोकांच्या पर्यंत ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने ते ठेवलं गेलेलं आहे. यात चुकीचं काय आहे? आता हा चित्रपट जो आहे हा जेव्हा तुम्ही पाहिलात तर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून येत होत्या. म्हणजे बाहेर लोक आले आणि त्यांना काही लोकांनी विचारलं, पत्रकारांनी म्हणा किंवा काही युट्यूब चॅनलच्या लोकांनी, की तुम्हाला काय वाटलं या चित्रपटाबद्दल. तर त्यांनी अनेक प्रसंग त्यातले काही सांगितले की हे आम्हाला माहितीही नव्हतं किंवा या पद्धतीने काही घडलं होतं हे आम्हाला माहिती नाही. तर असं इतिहासातल्या काही घटना ज्या आहेत त्या अशा पद्धतीने, कारण पुस्तकातून तर येतच असतात पण सगळेच लोक पुस्तक वाचतात असं नव्हे, पण या चित्रपटासारखं एक माध्यम आहे की जिथे अनेक सर्वसामान्य लोक जे पुस्तक न वाचणारे आहेत ते जाऊन बघू शकत असतात आणि तो इतिहास थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला काय वाटतं की या माध्यमातून लोकांपर्यंत काही अशा घटना प्रभावीपणे पोहोचल्यात का? अहो निश्चितपणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे एक प्रश्न ज्या वेळेला तो विचारतो की काँग्रेसच्या लोकांना कधी काळ्या पाण्याची सजा झालेली आहे का, समोरचा ऐकणारा त्यावेळेला विचार प्रवृत्त होतो ना की अरे खरंच यांना कुणाला कुठे झालेली आहे. याचा अर्थ ब्रिटिशांना जे जे कोणी नेते असे वाटत होते की ज्याला जहाल नेता म्हटलं जातं किंवा गरम दल असं हिंदीमध्ये म्हटलं जातं, तेव्हा अशा प्रकारचे जे नेते होते या नेत्यांना एकतर एडन दाखवलं जात होतं, मंडाले दाखवलं जात होतं किंवा अंदमान दाखवलं जात होतं. बाकीच्या नेत्यांना जे तसे वाटत नव्हते त्यांना आगाखान पॅलेस किंवा नाही तर नगरचा किल्ला ज्याच्यामध्ये खोल्या आधी तयार करून घेतल्या जायच्या. आवडतात गुलाबाची फुलं म्हणून ती रोपटी तिथे लावायला पूर्ण परवानगी, नव्हे मदत सुद्धा. हे कुठेतरी आता लोकांच्या व्यवस्थितपणे लक्षात यायला लागलंय ना. ते हे असं माध्यम आहे की जे माध्यम अतिशय प्रभावीपणाने लोकांपर्यंत नेतं, जे अनेक वेळा बोलताना किंवा लिहिताना सुद्धा ज्या गोष्टी तुम्ही आता म्हणालात तसं की सगळेच वाचतात असं, उलट वाचनाबद्दल जेव्हा लोक विचारायला येतात तेव्हा तर आम्ही सांगतो की अलीकडच्या काळामधले विक्रम संपतनी लिहिलेलं जे सावरकरांचं चरित्र आहे ते वाचा, अलीकडच्या काळातले, त्यामुळे अधिकाधिक त्याला जे काही मिळालेले मटेरियल ते सुद्धा त्यांनी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे इतिहास या दृष्टिकोनातून त्याचं ते पुस्तक आहे ते फार महत्वाचं आहे. आमची माझंच आणि सावरकर हे पुस्तक आहे, त्याशिवाय दुर्गेश परुळकरांच्या बरोबर लिहिलेलं सावरकर ज्ञात आणि अज्ञात हे पुस्तक आहे, अक्षय जुगांनी लिहिलेलं सावरकरांच्यावरच्या आक्षेपांच्या खंडनाचं पुस्तक आहे. असं अनेकानेक लोक येत आहेत, पुढे लिहित आहेत. तुम्ही वाचा सुद्धा एकीकडे आणि वाचता वाचता खरं काय खोटं काय याचा आपल्या तौलनिक बुद्धीनी शोध सुद्धा घ्या ना, ते खूप महत्वाचं ठरेल. पण काही वाचायचं नाही, कोणीतरी काहीतरी सांगते. किंवा आजकाल व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट आमाप झाले आणि ते सांगतात की असं आम्ही नाही म्हणत, अमक्यांनी म्हटलंय तेवढंच फक्त आम्ही सांगतो. अरे पण अमक्यांनी जे म्हटलेलं आहे ते तू पाहिलंच काय? खरंच कोणत्याही आधिकारिक अशा साधनांमधून, समकालीन साधनांच्या मधून, तुम्ही कधी बाळाराव सावरकरांची पुस्तकं वाचली आहेत का? चार खंड आहेत, एक सोडून चार खंड आहेत. बाळाराव सावरकर हे तर सावरकरांचे स्वीय सहाय्यक होते, त्यामुळे त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही फार महत्वाची पुस्तकं या बाबतीत मानली जातात. अशा काही गोष्टी आपण वाचलेल्या आहेत का? जर आपण त्या वाचायच्याच नसतील आणि कोणीतरी अलीकडे उठतो आणि सावरकरांवरती टपल्या मारण्याची हिंमत दाखवतो, हिंमत, कारण काय की एका राष्ट्रीय पुरुषाचं आपण कशा पद्धतीने हीन रीतीने त्याच्यावरती बोललोय याच जर अशा कोणत्या माणसाला निरंजन लावावं असं वाटत असेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही.
मला असं विचारव असं वाटतं की आज इतकी वर्ष झाली, मी सावरकरांचा विषय वेळोवेळी येत असतो पण तो एक राजकारणामध्ये अनेक लोक त्यांच्यावर टीका करत असतात, घाणेरड्या भाषेमध्ये बोलत असतात, त्याला काही संदर्भही नसतो, काही तथ्यही त्याच्यामध्ये नसतं, पण तरी देखील आज जेव्हा आपण पाहतोय की चित्रपट लागल्यानंतर लोक तो बघतायत, हाऊसफुल जातोय, अनेक थिएटरमध्ये हाऊसफुल जातोय, तर आत्ताच्या काळामध्ये सावरकर किती महत्वाचे आहेत असं तुम्हाला दिसतं एकंदरीत त्या लोकांचा प्रतिसाद पाहता? त्याला कारण आहे, सत्य फार काळ लपून राहत नसतं, हेही तितकंच खरं. तुम्ही कोंबडा झाकून ठेवला तरी सुद्धा सूर्योदय व्हायचा राहतो का? मग अशा वेळेला आतापर्यंत तुम्ही सावरकरांच्या बद्दल अतोनात खोटं बोलत आलात. कारण एकच, मी राजकीय विरोध समजू शकतो, मला त्याबद्दल काहीही म्हणायचं नाहीये, कारण प्रत्येकाच्या व्यक्तीत इतक्या प्रवृत्ती असं त्या पद्धतीने प्रत्येकाचा राजकीय पक्षाच्या बद्दलचा असलेला त्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो, त्याही बद्दल काही म्हणायचं नाही, पण केवळ राजकीय दृष्टिकोन म्हणून तुम्ही जे काही नाहीच ते समोर ठेवल्यासारखं करून खालच्या भाषेत जेव्हा उतरता, खालच्या पातळीवर जेव्हा उतरता, त्यावेळेला आश्चर्य वाटावं लागतं आणि मग असं वाटावं लागतं की अरे बाबा, या सगळ्याला पुरावे लागतात बरं का, समकालीन पुरावे लागतात. इतरांच्या बाबतीत जर असं म्हणायला गेलं ना, तर असे समकालीन पुरावे आम्ही ढिगांनी आणून ठेवू शकतो, नवे नवे आणलेत, दाखवलेले सुद्धा आहेत. आत्ताच हेराम नावाचं जे माझं पुस्तक अनुवाद आलेलं आहे त्यात प्रखर श्रीवास्तवनी दाखवलेले आहे. हेराम मध्ये तर 4 वर्ष फाळणीपासून गांधी हत्येपर्यंतची एवढी 4 वर्ष घेतलेली आहेत, पण तरी त्याच्यामध्ये इतर नेत्यांचं वागणूक कशी काय होती ती जर एक एक पाहिली वाचली समकालीन संदर्भातून तर आश्चर्य वाटायला लागेल की अरे, अशा लोकांना आपण नेते म्हणतो, हे नेते होते असं आपण ठरवतो, आणि प्रत्यक्षातले या सगळ्यांचे पाय हे मातीचेच असलेले जेव्हा आपल्याला दिसतं. बरं, याचा अर्थ असा नाही बरं का की माझं म्हणणं असंही नाही की सगळेच नेते हे ग्रेट होते, सगळेच मोठे होते, अहो ती शेवटी माणसं होती ना, त्या त्या वेळेला त्या त्या काळी त्यांनी जे काही निर्णय घेतले असतील देशाच्या हिताकरता म्हणून कदाचित पुढे गेल्यानंतर असं वाटलं असेल की अरे हा चुकीचा निर्णय ठरला बरं का, पण त्यावेळेला कदाचित ती अनिवार्यताही असेल. अशा गोष्टींवरती चर्चा होते ना, काही हरकत नाही, पण तसं न होता अगाजे घडलेची नाही, तसं मुळात एखादी वस्तू नाहीच आहे आणि ती वस्तू नसताना ती कशी आहे असं दाखवत त्याच्यावरती जेव्हा खोटेपणाने आरोप केले जातात आणि करत राहिले जातात, कितीही वेळा खोटं दाखवा, अरे खरं दाखवा त्यांना, पण त्या खऱ्याची त्यांना जाणीवपूर्वक वस्तू स्थितीची जाणीव करून घ्यायची नाहीये आणि आपलंच खोटं रेटत राहायचं. अशा वेळेला रणदीपनी बनवलेला जो पिक्चर आहे त्यासारखे चित्रपट हे आपल्याला उत्तर देणारे असे वाटायला लागतात, तर त्या चुकीचं ते काय? आता तुम्ही तर या सगळ्या एकंदरीत याच्या पुस्तकाचं आम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत, लेखन केलंय, तुम्ही सातत्याने त्याविषयी बोलत असता. महेश मांजरेकर यांनी हा पहिल्यांदा या चित्रपटाची घोषणा केली होती आणि त्यानंतर ते बाजूला पडले आणि मग रणदीप हुडाने हा चित्रपट स्वतः दिग्दर्शित करायचं किंवा त्याच्यामध्ये अभिनय करायचं आणि संपूर्ण चित्रपटाचं ते शिवधनुष्य उचलायचं ठरवलं. तुमचा तुम्ही सुद्धा काही प्रमाणात जोडले गेले होतात, म्हणजे काय नेमक्या स्वरूपामध्ये तुमचा या चित्रपटाशी संबंध आला होता? नाही, मी आता काय एखादी गोष्ट निघूनच गेल्यानंतर मग त्या गोष्टीबद्दल आणखीन काय बोलत बसायचं, पण त्यावेळेला मांजरेकरांच्याकडे जेव्हा होता त्यावेळेला त्यांनी बोलवलेलं होतं, मी होतो, शरद पोंक्षे होते आणि आम्ही मिळून त्यात कोणते प्रसंग घेता येतील, ते प्रसंग कशा पद्धतीने घेता येतील वगैरे याबद्दलची चर्चा केलेली होती. त्याबद्दलचं रिसर्च हा ऑलरेडी करत होतो आम्ही आणि कामं चालू होती. त्यावेळेला अनेक वेळेला चर्चा झाल्या आणि बोलणी झाली, पण त्याची एकूण पटकथा वगैरे सगळी झाल्यानंतर फक्त ती पटकथा मात्र आमच्या नजरेखालून जावी ही अपेक्षा आम्ही मुद्दाम व्यक्त केलेली होती. कारण म्हणजे मग अशा चित्रपटांमध्ये, चरित्रपटांच्या मध्ये वाटेल तो ते काही करण्याचं कुणाला स्कोपच उरत नाही ना, हे सगळ्यात महत्वाचं असतं, त्यामुळे ती काळजी घेणं हे फार महत्वाचं होतं आणि या कारणाकरता तेवढी मात्र आम्ही विनंती केली होती, ती लगेच मान्यही झालेली होती. पुढे काय झालं मला माहिती नाही त्यांचं,
आणि का मांजरेकर बाहेर पडले वगैरे हा सगळा हा त्या लोकांचा प्रश्न आहे. हा प्रश्न आमच्यापर्यंत येण्यासारखा नव्हताच, त्यामुळे आम्ही काही तिकडे त्यात जास्त पडलो नाही. मग याच्यामध्ये काही मटेरियल हे हुडांना मिळालं असेल का असंही मला खूप जणांनी विचारून झालं खरं म्हणजे, जे स्वाभाविक होतं की आम्ही एकीकडे काम करत होतो म्हटल्यानंतर. पण खरं सांगू मला तसं काही वाटत नाही. मिळालं असलं तरी आनंद, मिळालं नसलं तरी काही फार मोठं दुःख आहे असं नाही. उलट उलट हुडांनी या निमित्ताने त्या चित्रपटाकरता केवढा तरी अभ्यास केला आहे. ते ज्या वेळेला मुलाखती वगैरे देत होता त्यावेळेला त्यांनी दिलेले एक एक रेफरन्सेस वगैरे हे संदर्भ हे त्या माणसाचा अभ्यास दाखवतात. तेव्हा अशाकरता आपण त्या माणसाला त्यांनी जे जो अभ्यास केला आहे आणि ज्या पद्धतीने स्वतःच्या हिमतीवरती हा चित्रपट त्यांनी बनवलाय त्याबद्दल आपण त्याला पूर्ण क्रेडिट हे द्यायलाच पाहिजे असं माझं प्रांजळ मत. यापूर्वी सुद्धा तुम्ही मगाशी पण उल्लेख केला होता की बाबूजींनी अर्थात सुधीर फडकेंनी सुद्धा सावरकरांच्या संदर्भात चित्रपट काढला होता. ते स्वतः सावरकर भक्त होते आणि प्रचंड मेहनत घेऊन खूप त्यासाठी संघर्ष केला आणि हा चित्रपट तयार केला होता. त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्या चित्रपटाशी काही ना काही प्रमाणात जोडले गेला होता, ते काय नेमकं झालं होतं? अरे बापरे, खूप जुनी आठवण तुम्ही फारच उकरून काढली. त्या चित्रपटाची जी पहिली टीम होती ज्याच्यामध्ये रायदत्त होते दिग्दर्शक आणि विश्राम बेडकर हे पटकथा लेखक होते, त्या पहिल्या टीममध्ये पहिली माझी स्क्रीन टेस्ट जेव्हा झाली त्यावेळेला सावरकरांच्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली होती. बरं, ही निवड केली कोणी होती तर प्रत्यक्ष रायदत्तांनी केली होती. माझ्या दृष्टीने हा एक खूप आनंदाचा भाग होता की रायदत्तांच्या सारखा माणूस आपली निवड करतोय. आणि दत्ताजी सुद्धा तेव्हा मिश्किलपणाने मला म्हणाले, बरं का, मला म्हणाले अहो तुमची निवड म्हणजे काय की मला फार मोठे सावरकर तुम्हाला समजावून सांगायला लागणार नाही असं ते गमतीने म्हणाले. ती गोष्ट वेगळी, पण आता तो तर अगदीच इतिहासाचा भाग झाला. काय त्यावेळेला विश्राम आंबेडकर त्यांनी जी पटकथा लिहिली होती त्याचं सुद्धा पुस्तक आलं नंतर, सावरकर चित्रपटाची पटकथा या नावाने मला असं वाटतं दोन भागात ते पुस्तक आलं. तर ही पहिली टीम जेव्हा बाहेर पडली त्या चित्रपटाच्या त्यावेळेला आपोआप आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे आता माझ्या पुरत्या राहिल्या त्या फक्त त्या चित्रपटामध्ये आपली निवड झाली होती एवढीच फक्त आठवण राहिली, त्या पलीकडे काही. पण तो चित्रपट चांगला झाला होता, बाबूंनी सांगितलं केला होता चित्रपट, त्यात वाद नाही. आता तुम्ही बाबूजींच्या चित्रपटासंदर्भातली तुमची एक आठवण सांगितली, तुम्हाला कधी असा अशा पद्धतीने अभिनय करावा असा वाटला नाही का? म्हणजे आता तुम्ही सातत्याने प्रवचन करता, व्याख्यान देत असता, तर त्याच्यातही तुम्हाला या अभिनयाची आवश्यकता भासतेच? हा खूप चांगला प्रश्न आहे. का हा परत तसंच आहे की जुन्या आठवणी या काढणं, कारण मी फार पूर्वी सुधाताई करमरकरांचं लिटिल थिएटर केलंय, त्यावेळेला हे अभिनय वगैरे हे सगळं भूत कुठेतरी डोक्यात होतं. त्या काळामध्ये मी तीन चार एकांकिकांचं सुद्धा लेखन केलेलं होतं आणि त्या स्टेजवर आणल्या पण होत्या. मी स्वतः त्यात रोलही केलेला होता, म्हणजे तसा मी बऱ्यापैकी काम करायचो. आज अजूनही कुठेतरी तो आतमध्ये आहे बरं का हे तू की अरे कुठेतरी एखादा चांगला रोल मिळाला तर करायला काय हरकत आहे, अर्थात जाऊ देण्याचा भाग. पण त्यावेळेला सुधाताई करमरकर त्यावेळेला त्यांच्याकडे लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, आम्ही अनेक लोकांच्याकडून काही 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 गोष्टी या शिकलो आहे बरं का त्यावेळेला. आम्ही सांगतोय की त्यावेळेला माझी इथे ओशाळला मृत्यू मधल्या शंभूराजांच्या रोल साठी माझी निवड केली होती सुधाताईंनी. म्हणजे मी इतपत तरी बरा होतो. पण नंतर एक दोन वेळा असं झालं की त्यांची नाटकं बघण्याकरता म्हणून मला त्या बोलल्या. पण नाट्य क्षेत्रामध्ये काय काय प्रकार बोकाळतात हे मी पाहिलंय, ते बोलत नाही आता. त्यावेळेला आमच्या वडिलांनी असं सांगितलं की बघ बाबा, या क्षेत्रामध्ये मामा पेंडसे एखादाच असतो, बाकी काय होऊ शकेल काय नाही, कारण आपले पाय हे तसे भक्कम असावे लागतात. ज्यांचे भक्कम असतील, आता आज अनेक जणांची नावं घेण्यासारखी आहेत बरं का, की ते उत्तम नट आहेत आणि त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना वगैरे बळी पडलेले नाहीत, असे अनेकांची आपण आज नावं घेऊ शकतोय, नाही असं नाही. किंबहुना जे बळी पडलेले नाहीत त्यांना
ना आमचा नमस्कारच आहे, यात वाद नाही. मी सब गोडे 12% याच्याप्रमाणे बोलत नाहीये, हे कृपा करून लक्षात घ्यावं. कारण आजकाल कोणत्या गोष्टीचा अनर्थ करू शकतात लोक ते सांगता येत नाही, म्हणून मी मुद्दाम सांगितलं. तेव्हा वडील म्हणाले की मामा बेंडसे एखादाच असतो, बाकीचे काही तसे असतात असं नाही. आता ठरव तुला कुठे जायचंय, कोणत्या क्षेत्रात जायचंय. आणि मग तेव्हापासून मी नाईलाजाने अभिनय क्षेत्रावरती फुली मारली. आणि मग पण सुधाताईंच्या त्या लिटल थिएटरचा मला उपयोग एवढा झाला की व्याख्यानं प्रवचनं वगैरे ह्या सगळ्याच्या मध्ये आवाजाचे चढउतार प्रसंगानुरूप तुम्ही ज्या वेळेला बोलता त्यावेळेला कशा पद्धतीने शब्द फेक करायची असते, शब्दांवर कुठे जोर द्यायचा असतो कुठे द्यायचा नसतो, हा सगळा भाग हा मला खूप बारकावे बाईंच्याकडून शिकायला मिळाले. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या क्षेत्रामध्ये बाईंचं मार्गदर्शन हे खूप मोलाचं होतं सुद्धा ताईंचं, यात वाद नाही. पण हे सगळं या निमित्ताने तुम्ही आता विचारलं म्हणून ते क्लिक झालं, सगळं बाहेर आलं. ही गोष्ट साधारणपणे 80 आसपासची असेल. अच्छा, पण या निमित्ताने तुमचा हा सुद्धा एक पैलू जो आहे तो आमच्या समोर आलेला आहे. म्हणजे जसं रणदीप हुडाचा पैलू दिसला आम्हाला, तसा तुमचा हा पैलू आम्हाला समजलेला आहे. आणि या निमित्ताने ही एक चांगली आठवण तुम्ही सांगितली, अनेकांना माहितीही नसेल कदाचित, त्यामुळे ती लोकांना या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. आता या सगळ्या एकंदरीत चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकार जे आहेत त्यांनी स्वतः चित्रपट बघितलेला आहे आणि त्यांनी आवाहन केलं की हा चित्रपट बघा तुम्ही, जरूर आवर्जून बघा आणि सावरकरांचं जे एकंदरीत इतिहास जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा किंवा उडाने जी काही मेहनत घेतलेली आहे त्याविषयी बघा. तर तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने समाजातले जे प्रमुख काही घटक आहे, सेलिब्रिटी आहेत किंवा ज्यांच्याकडे एक लोकांचा एक फॅन फॉलोईंग आहे, अशा लोकांनी सावरकरांबद्दल जर बोलले तर त्याचा काय नेमका परिणाम होऊ शकतो? अहो प्रश्नच नाही ना, काय आहे म्हणजे का सावरकर हे काही सावरकर स्मारकाचे नाही आहेत ना फक्त, किंवा आणखीन कोणाचे तरी आहेत असे नाही आहेत ना. जितके आपण इथे बोलताना गांधी सर्वांचे आहेत, नेहरू सर्वांचे आहेत असं म्हणतो, तितकेच सावरकरही सर्वांचे आहेत असं का म्हणत नाही. त्यामुळे जे सगळ्यांचे आहेत त्यांच्याबद्दल जर बोलायचं असेल तर बोलायलाच हवं, की त्यात चुकीचं काय आहे. उलट आपणहून पुढे यायला पाहिजे, लोकांना उद्युक्त करायला पाहिजे की जर आपल्या बोलण्याचा लोकांवरती काही परिणाम होत असेल तर आपली वाणी ही चांगल्या गोष्टींकरता सर्वामुखी मंगल बोलवावे, हे तर आपल्याकडे भारतीय ब्रीदच आहे आपलं. तर त्याप्रमाणे या लोकांनी करायला काहीच हरकत नाही. आणि त्यामुळे एका परीने बघायला गेलं ना तर ज्योत असे ज्योत जगाते चलो अशा पद्धतीने याचा प्रोपोगंडा होणं, प्रोपोगंडा परत मुद्दाम मी हा शब्द वापरतोय बरं का, की चांगल्याचा प्रचार नाही करायचा तर प्रचार कोणाचा करायचा. आणि तुम्ही मगाचपासून 2-3 वेळा बोललात ना की हा चित्रपट कसा चाललाय त्याच्यावरती, मी खरं सांगू आपल्याला, हा चित्रपट हाऊसफुल होवो न होवो, या चित्रपटाचं किती कलेक्शन येत आहे यापेक्षा असा एक चित्रपट काढण्याची हिंमत एका अमराठी माणसाने दाखवली याचच जास्त कौतुक वाटत. आता ही जी सगळी त्यांनी हिंमत दाखवलेली याला महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त दाद मिळेल असा आपण अशी एक चांगली इच्छा व्यक्त करायला काही हरकत नाही. आणि देशभरातून ज्या लोकांना सावरकर माहिती नाही आहेत, किंबहुना ज्या लोकांच्या बद्दल सावरकर गेल्या 75 हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये असू देत किंवा दक्षिणेच्या खालच्या भागातल्या म्हणजे महाराष्ट्राच्या खालच्या भागातल्या पट्ट्यामध्ये सावरकर पोहोचवलेच गेले नाही, त्या लोकांना सावरकर माहिती होतील किमान. आज अंदमानमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा अंदमानमधला माणूस, तिथला असलेला माणूस, तो नवीन नवीन राहायला आलेला असू दे किंवा खूप जुना असू दे, ते सावरकरांच्या बद्दल बोलताना नुसतं सावरकर म्हणतच नाही, नेहमी वीर सावरकर म्हणतात. आता हा जो भाग आहे हा किती महत्वाचा आहे. मग अंदमान मधल्या माणसाला वीर सावरकर माहिती आहेत, पण आमच्या इथल्या माणसांना जर माहिती नसतील तर हा चित्रपट या निमित्ताने, अहो एक हरियाणवी माणूस उठतोय आणि तो माणूस असा काहीतरी चित्रपट बनवतोय, निश्चितपणे त्याच्या हरियाणामध्ये असू दे, दिल्लीमध्ये असू दे, उत्तर प्रदेश वगैरे हे जे सगळे पंजाब प्रांत असू दे, बंगाल असू दे, या सगळ्या ठिकाणी जर हा चित्रपट गेला आणि या चित्रपटाने काहीतरी काही ना काहीतरी धंदा केला ना, तरी सुद्धा माझं म्हणणं असं आहे की सावरकर तितक्या ठिकाणी जाऊन पोहोचले. इतक्या ठिकाणी सगळेच व्याख्याते पोहोचत नाहीत, त्या त्या भाषेत पोहोचत नसतात, किंवा हिंदी भाषेत मराठी व्याख्याते त्या मानाने खूप कमी पोहोचतात.
त्या माननीय, तर चित्रपट हे माध्यमच इतकं सशक्त माध्यम माध्यमाच्यामुळे अधिकाधिक लोकांच्यापर्यंत हे सगळं पोचेल आणि ते पोचावं अशी निश्चित तुम्ही काय मी काय किंवा आपण सगळेजण आपली ही इच्छा असणारच आहे. खरंय. आता तुम्ही जो उल्लेख एक केलात की रणदीप हुडाने ही जी हिंमत दाखवली चित्रपट करण्याची, तर त्याविषयी वाटतं असं की सावरकरांविषयी चित्रपट करताना किंवा एखादा काश्मीर फाईल सारखा चित्रपट करताना आपल्याला अजूनही हिंमत का दाखवावी लागते? म्हणजे आपल्याला कुठेतरी समाजामध्ये असा चित्रपट दाखवणं हे एक नेहमीची प्रोसेस जशी चित्रपटाची, मला कोणावरही चित्रपट काढायचा आहे त्याची काय त्याच्यावर टीका होईल किंवा न होईल हा नंतरचा भाग, तर ती हिंमत करावी लागते आजच्याही ह्याच्यामध्ये. पण अर्थात ती त्याचं कौतुक सुद्धा आहेच, पण हा जो एक आपल्याला समाजामध्ये दिसून येतो की अशी असं काढलं काही चित्रपट किंवा असं काही एखादं तुम्ही वेब सिरीज काढलीत किंवा आणखी काही पुस्तक लिहिलं, तर आम्ही त्याच्या जबरदस्त विरोधात जाऊ किंवा त्याची टिंगल उडवू खिल्ली उडवू असं एक कुठेतरी आहे लोकांच्या मनामध्ये, आणि त्यामुळे बरेच जण तो धजावत नाहीत ते करायला. खरंय ना, एका परीने चंगळवादाच्या आजच्या दुनियेमध्ये अशा पद्धतीने एखादा चरित्रपट वगैरे घेऊन येणं हे याच करता तर हिमतीचं ठरतं ना. अन्यथा काय होतं की तुम्ही काहीतरी गुडी गुडी दाखवा, छान छान दाखवा, हाणामारी दाखवा, फक्त अत्यंत लाऊड हाणामारी दाखवा. तसं ते हाणामारी करणारं जेव्हा एखादं जनावर त्याच नावाने एखादं पिक्चर येतो जनावराच्याच नावाने, त्यावेळी तो पिक्चर काहीच्या काही हिट होतो. आम्हाला हे बघायचंय, केवळ हिंसाचार बघायचा आहे, केवळ सेक्स अँड व्हायलन्स याच्या पलीकडे काही आम्हाला बघायचं नाही असं काही असतं का? पण या सगळ्याला छेद देणारा ज्या वेळेला एखादा चित्रपट एखादा माणूस बनवतो त्याकरता हिंमत लागते. हिंमत हा शब्द तिथे फार महत्वाचा असतो की याला हा तशाच प्रकारचा एखादा विषय घेऊन चित्रपट काढू शकला असतं किंवा की ज्याला आज मार्केटमध्ये आल्याबरोबर लगेच तो विकला पण जाईल, OTT प्लॅटफॉर्म्सवरती लगेच विकला जाईल, त्याचे लक्षावधी रुपये त्याच्या खिशात आपोआप पडतील, म्हणजे थोडक्यात केलेला खर्च हा लगेच वसूल सुद्धा होईल, असंही एक डोक्यात घेणं हे सहज शक्य होतं की त्याला. पण तरी सुद्धा तसं न करता ज्या वेळेला हा अशा पद्धतीने पिक्चर काढणं, म्हणून याला हिंमत म्हणते की ज्याच्यामधून काय प्राप्ती होईल काय नाही ह्याचा नेमका अंदाजही नाही. आज हिंदीचे तर आकडे आपण ऐकतोय, जाऊ दे, आजच मला असं वाटतं त्याचा मराठी मेक सुद्धा प्रकाशित होतोय, मराठी डब केलेला सुद्धा आजच प्रकाशित होतोय. तर आता हा हिंदी चित्रपट ज्यांनी ज्यांनी हिंदीत पाहिलाय त्यांनीच आता मराठीतही पाहिला काही हरकत नाही. तर मराठीमध्ये जर आपण हा पाहिला तर हरकत काय, आपणच आपल्या चित्रपटाला कुठेतरी वर उचलून नेतोय असं समजायला काही हरकत नाही. आणि त्याच्या यशाची कामना ही आपण सगळेजण करतोच आहोत की त्या चित्रपटाला यश मिळायला हवं. जर कुडासारखा माणूस त्यात ओतलेले पैसे सुद्धा जर मिळवू शकला नाही परत, तर उद्या कोणी ही हिंमत करणार आहे का त्याच्या प्रकारचा चित्रपट काढावा म्हणून? त्यामुळे त्यांनी घातलेला पैसा त्याला परत मिळावा, नवे दामदुपटीने अगदी परत मिळावा अशी माझ्यासारख्या अनेक लोकांची इच्छा असणार, यात वाद नाही. पण या चित्रपटामुळे तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये अशा पद्धतीने चित्रपट येतील किंवा आणखी काही लिहिलं जाईल किंवा आणखी मोठ्या प्रमाणावर जो खरा इतिहास आहे तो सांगितला जाईल आणि जे जे लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत त्यांना कुठेतरी काउंटर केलं जाईल? नक्कीच असं होऊ शकेल, यात वाद नाही. मी म्हणून तर म्हटलं की तुमचं शेवटी यश बोलत असतं, अपयश कधी बोलत नाही, यश हे नेहमी बोलत असतं. त्यामुळे तसं यश या चित्रपटाला मिळावं ज्या योग्ये आणखीनही कोणी लोक हिंमत करू शकतील आणि असे काही चरित्रपट हे येऊ शकतील. नवे नवे ते सगळे ज्या प्रकाराने रिसर्च केला आहे हुडाने त्या प्रकाराने लक्षात जर घेतलं तर खऱ्या अर्थाने रिसर्च करून व्यवस्थितपणे जर ते बनवले गेले, उगाच काहीतरी काल्पनिकता टाकायची असेल तर मग त्याला काही अर्थ नसतो. पण ज्या पद्धतीने त्याने अभ्यास केला आहे तो माझ्या मला असं वाटतं की ते खरंच खूप महत्वाचं आहे. आणि तसे अजूनही यायला स्कोप भरपूर आहे, बरेच क्रांतिकारक झालेले आहेत, पण त्या क्रांतिकारकांच्यावरती उगाचच
काहीतरी चित्रपट बनवायचे म्हणून बनवले गेले आणि वाटेल त्या पद्धतीने काढले गेले केवळ गल्लाभरू चित्रपट म्हणून, तर ते चरित्रपट होत नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आर आर आर. आर 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 मध्ये दोन क्रांतिकारकांची कथा एकत्र केली असं सांगितलं गेलं, त्या दोघींचे काळ कोणते होते, ते दोघे एकमेकांना कधी भेटले होते, त्या दोघांनी एकत्रित तरी काम केलं होतं का, बरं त्या काळात नेमकं काय झालेलं होतं वगैरे, ह्या सगळ्यापेक्षा लोकांच्या लक्षात राहिलं असेल ते बहुतेक नाटू नाटू गाणत असेल असं मला तरी वाटत. असं होतं का? आता या निमित्ताने एक असा सुद्धा एक कुठेतरी चर्चा झालेली माझ्या ऐकण्यात आली, ती म्हणजे सावरकरांवर चित्रपट आला, यापूर्वी सुद्धा सुधीर फडकेंनी पण चित्रपट तयार केला, त्यांच्यावर पुस्तकं तर लिहिली जातातच, पण मग नेहरूंवर, नेहरूंचा आणि सातत्याने तुलना केली जाते, मग नेहरूंवर चित्रपट का नाही, का नाही असा चित्रपट काढून जे काय त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेलं कार्य जे आहे ते लोकांसमोर मांडून तुम्ही तुमचे जे काय विचार आहेत ते मांडण्याचा का प्रयत्न करत? खरं एका परीने पाहायला गेलं तर गांधींवर आला होता की चित्रपट, बेन किंग्जलेचा गांधींवरती चित्रपट आला होता. तसंच उद्या जर कोणाला वाटलं की आपण नेहरूंवर चित्रपट काढावा तर काढायला काय हरकत आहे? काही हरकत आहे? सरदारांवर येऊन गेला चित्रपट. तसाच जर उद्या कोणी नेहरूच्या वरती काढायचा म्हटला तर तसाच रिसर्च करून अशा माणसाने जरूर नेहरूंवरही चित्रपट काढावा, काय हरकत आहे? खूप खूप धन्यवाद शेवडे सर, तुम्ही इथे आमच्याशी हा संवाद साधलात आणि या अशा विविध मुद्द्यांवर तुम्ही बोललात एक प्रकारे, आणि सावरकरांवरचा जो चित्रपट आहे हा आवर्जून लोकांनी बघावा. तुम्ही सुद्धा स्वतः तुमच्या एका प्रयत्नाबद्दल सुद्धा सांगितलं की तुम्ही हा एक शो स्पॉन्सर करून लोकांना तिथे आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याशी त्या पद्धतीने जोडले गेलेला आहात. आमच्या न्यूज डंकाच्या महामुलाखत मध्ये तुम्ही आलात आणि हा संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.